नमस्कार महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो मी रोहन गुजर पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमचा लाडका कार्यक्रम एक असा कार्यक्रम जो कार्यक्रम बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच सकारात्मक ऊर्जा मिळते ज्या कार्यक्रमाचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स म्हणजेच विचारांच्या पलीकडे मित्रांनो आरोग्यम धनसंपद आहे आपण सगळ्यांनीच कुठेतरी ऐकलं आहे किंवा वाचलं आहे पण ऐकलेल्या वाचलेल्या सगळ्याच गोष्टी आपण कुठं मनावर घेतो आहे नाही का पण काही लोक मात्र मनावर घेऊन त्याचा तणावर परिणामसुद्धा घडवून आणतात मग उत्तम शरीरेष्टी कमवलेल्या लोकांना पाहिलं की आपल्यालाही वाटतं ना अरे यार चला सोमवारपासून आता मी पण जिमला जाणार नाहीतर एक तारखेपासून नक्की पण असे कितीतरी सोमवार कितीतरी एक तारखा येऊन जातात आपलं काही घडत नाही पण हे बॉडीबिल्डर म्हणूनच समाजातील अनेक तरुणांसाठी आदर्श ठरतात यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक जण भीमरूपी महारुद्र म्हणत व्यायाम मनावर घेतात आणि हे बॉडीबिल्डर्स समाजकारी असल्यासारखे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला प्रोत्साहन देत राहतात अहो समर्थ रामदास स्वामींनी त्या काळी गावोगाव व्यायामशाळा चालू करून जो वसा दिला होता तोच वसा घेऊन ही सगळी व्यक्तिमत्व काम करत असतात आज आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तिमत्वाला जो जनमानसातच नव्हे तर जनमानसांच्या सुपरस्टार अभिनेत्यांमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे काय म्हणताय त्यांची एक झलक पाहिजे चला तर मग झलक पाहूया ए व्ही प्लीज की नाही दमदार कुणाची बिषाद्या यांच्यासमोर उभं राहून आवाज करण्याची मलाही खरं तर भीती वाटते प्रश्न विचारायला पण आपण विचारू कारण मला कळलंय की ते जेवढे कडक दिसतात तेवढेच ते मऊ मनाचे सुद्धा आहेत आपण स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचं त्यांचं नाव आहे मनीष आडविलकर मनीषही तुमचं खूप स्वागत आमच्या कार्यक्रमात प्लीज वेलकम नमस्कार मनीषी तुमचं खूप स्वागत आमच्या या कार्यक्रमात ज्याचं नावे बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पोलीकडले पहिला प्रश्न कारण आम्ही सगळ्यांनी नेहमी पहिली आम्ही सगळे फॅन झालोत तुमच्या या शरीर से। सर नेमकी सुरुवात कधी झाली कधी ठरवलं की आपल्याला या क्षेत्रात जायचं आहे असं काही घडलं होतं का किंवा कोणी आदर्श होतं का व्यायामाची सुरुवात मी एटी एटमध्ये केली मी नववीमध्ये होतो नववी नववीमध्ये शाळेच्या बाहेर तेव्हा पोस्ट मध्ये फोटो मिळायचे पन्नास पैशाला मोठा फोटो पाच रुपये जे आपण घरी लावायचो आता मिळत नाहीत ते ते फोटो जमा करायचो वा कर मी बॉडी बिल्डरचे तर तेव्हा असं वाटलं की बॉडी बिल्डिंग केली पाहिजे पण बॉडी बिल्डिंगसाठी काय करायचं किती त्रासदायक आहे हे तेव्हा माहिती नव्हतं स्टार्ट मी नववीमध्ये व्यायाम करायला सुरुवात केली त्याच्यानंतर दहावी आली दहावीमध्ये आईने सांगितलं व्यायाम शाळेत जायचं नाही पण तरी पण मी शाळेनंतर लपून जायचो कुठे भाजी आणायला गेलो तेव्हा दहा मिनटं व्यायाम केला व्यायाम मी सोडला नाही बाप दहावीनंतर अकरावी मी महर्षी दयानंद कॉलेजमध्ये घेतला जे स्पोर्ट्ससाठी फेमस आहे बरोबर एम डी एमडी एम डी कॉलेज तर कॉलेजला बंग मारून मी आरेमभट व्यायामशाळा माझ्या घराच्या बाजूलाच होती आणि तिकडे राष्ट्रीय खेळाडू सगळे जास्तीत जास्त रेल्वेतले मुंबई पोटरस इन्कम टॅक्समेस म्हणजे जे सरकारी नोकरीमध्ये काम करणारे असे बॉडी बिल्डर तिकडे यायचे दोन दोन तास मी बघायचो आणि मला असं वाटायचं की या व्यायामशाळेत आपण ॲडमिशन घेतलं तर आपल्याला काहीतरी सूचना मिळतील की बॉडी बिल्डिंग कशी करायची वगैरे गायडन्स मिळेल गायडन्स मिळेल तर त्यासाठी मी आरमबीड व्यायामशाळेत ॲडमिशन घेतलं हे अकरावीमध्ये पण माझ्या घरी आईचा एक अट होती पहिल्यापासून कारण ती सरकारी नोकरीमध्ये होती तर मला बोलली होती तू काही झालं तरी सरकारी नोकरीच करायची म्हणजे बरे ती पोलीस मध्ये असू दे इन्कम टॅक्समध्ये असू दे किंवा कशामध्ये तुला सरकारी नोकरच बनायचं आहे आताच्या मुलांना सरकारी नोकरीचं तेवढं महत्व नाही आहे पण तेव्हा सरकारी नोकरी म्हणजे खूप पण मला वाटतं आता ऑपॉर्च्युनिटीज पण खूप आहे त्यावेळेला ऑपॉर्च्युनिटीज yes, 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 कमी होत्या बरोबर आणि मला असं वाटतं तुम्ही ज्या वेळेला सुरुवात केली बॉडी बिल्डिंग करण्यासाठी किंवा जिम करायला सुरुवात केली त्यावेळेला एवढं क्रेजही नव्हतं जेवढं आत्ता क्रेज आहे जिमचं किंवा फिटनेस किंवा डाएटचं किती अवघड प्रवास होता घरच्यांना समजवणं किंवा बॉडी बिल्डिंगला सपोर्ट नव्हताच घरी माझ्या हां कारण खूप खर्चिक गेम आहे बॉडी बिल्डिंग हा असा म्हणजे मी स्वतःच्या अनुभवाने सांगतो की हा वर्ल्डमधला टफेस्ट एक्सपेन्सिव्ह आणि सॅक्रिफाईजवाला गेम आहे म्हणजे बलिदान तुम्ही जे तुम्हाला जे चांगलं वाटतं आहे चवीला ते तुम्ही खाऊ शकत नाही म्हणजे बॉडी बिल्डिंगचा हा रूल आहे की जे तुमच्या जिभेला चांगला वाटतं या टेस्टला ते तुम्ही खायचं नाही तर ते तुमच्या बॉडीसाठी खराब आहे तर ते खूप टफ होतं आणि तेव्हा आता जसे सप्लिमेंट्स वगैरे आहेत ॲडव्हान्स नॉलेज पण आहे खूप नॉलेज आहे खूप झाले आहे फॉरेनचे कोच आले आहेत नवीन नवीन साधनं आली आहेत तर तेव्हा तसं काहीच नव्हतं म्हणजे कोच पण तुम्ही पठ्ठे बनाल तर ते तुम्हाला बरोबर प्लेट्स लावायच्या त्यांचं सगळं आपल्याकडे जी गुरु परंपरा होती आधीपासून तुम्हाला पूर्ण त्यांना सरेंडर करायला लागायचं ते पण तुम्हाला ते सिक्रेटली स्टेप बाय स्टेप सांगणार असं आहे पण मग त्यावेळेला तुम्हाला ती वेळ आणि आत्ताची वेळ आत्ताची जे काही अपग्रेड झालेलं आहे सगळ्या गोष्टी मिळतात मग आपण सर्च केल्यानंतर आपल्याला शंभर गोष्टी तर हे तुम्हाला जास्त योग्य वाटते की तीच परंपरा तुम्हाला जास्त करेक्ट वाटते आताच्या ह्याच्यात ना हार्डवर्क खूप कमी झालं आहे मुलांचा आणि तेव्हा आम्ही हार्डवर्क खूप करायचो पैसे नसल्यामुळे न्यूट्रिशन पण तेवढं नव्हतं करेक्ट आणि माहिती पण नव्हतं पण आताच्या ह्याच्यात एवढं ॲडव्हान्स झाला आहे आणि खूप एक्सेस झाला आहे आता मोबाईलवर म्हणजे मी जिममध्ये बघतो मुलं व्यायाम सोडून रील काढत असतात स्टोऱ्या बनवत असतात ठीक आहे ते पण एक सोशल मीडिया गरज आहे पण ते खूप अतिरेक झालं आहे त्याचा तो हार्डवर्क तेवढं कमी झाला आहे आणि आम्ही जेवढं एक्सरसाईज करायचो पाच पाच सहा सात तास दिवसाला ते आताची मुलं नाही करत म्हणजे दोन तास आणि त्यांचा भर असतो की जास्तीत जास्त सप्लिमेंट जास्तीत जास्त एक्सपेन्स केला तर लवकर बॉडी बिल्डिंग पण बॉडी बिल्डिंग हे एक तपश्चर्य आहे ती एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष नाही तर दहा बारा वर्षात सुहास खामकर प्रकाश कोयंडे श्याम राटे कितीतरी मोठे मोठे बॉडी बिल्डर आहेत जे दहा बारा पंधरा वर्ष करत आहेत आता मला बॉडी बिल्डिंग करून नाही बोलला तर अठ्ठावीस वर्ष झाली बाप आणि पंचवीस वर्ष मी रेल्वेत माझी कम्प्लीट झाली मग त्याच्या अगोदर तीन चार वर्ष मी बॉडी बिल्डिंग केली पण सर पहिली संधी कधी मिळाली ह्या कॉम्पिटिशन्स असतात तुम्ही पहिली संधी म्हणजे मी जेव्हा जिममध्ये गेलो त्यांना विचारलं की सरकारी नोकरी करायसाठी काय करायला लागेल स्पोर्ट्समध्ये मला मला बोलले एकतर तुम्ही इंटर कॉलेजचे चॅम्पियन पाहिजे इंटर युनिव्हर्सिटी किंवा भारतश्री पाहिजे सिनियरला किंवा ज्युनियर आणि ज्युनियर म्हणजे मी एकवीस वर्षाचा असताना लास्ट ज्युनियर खेळलो होतो पण ती लांब होती म्हणजे जोरहाटला होती तर चार दिवस प्रवासात माझी बॉडी खराब झाली ओ तर माझा तिकडे पाचवा नंबर आला मेडल पाहिजे मग त्या दृष्टिकोनातनं मी बोलो पहिला कॉलेजला ॲडमिशन घेतलं तेरावीला एम डी कॉलेजला ॲडमिशन घेतलं पण कॉलेजला मी नाहीच गेलो मला ते शिक्षणात तेवढं नव्हतं व्यायामच करत राह आणि माझी आईने मला सांगितलं होतं हे शेवटचं वर्ष आहे मी तुझ्यावर खर्च करते कारण एवढा एक्सपेन्स एकटी कमावणारी होती ती पण गव्हर्मेंट जॉबला होती तर तू हे वर्षाच्या वर पुढे मी तुला बॉडी सपोर्ट नाही करणार तर मी जीव लावून युनिव्हर्सिटी इंटर कॉलेज चॅम्पियन झालो नाईन्टी सिक्सला वा आणि इंटर युनिव्हर्सिटी पण जो ह्याला होती कन्याकुमारीला तिथे ऑल इंडिया चॅम्पियन झालो त्या बेसवर मग नंतर व्यायाम सोडला सर्टिफिकेट घेऊन सगळ्या कोच वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होतो जवळजवळ आठ नऊ महिने पण काय कुठे वेकन्सीच नव्हती आई मला बोलली शेवटी तुला आता पोलिसमध्येच जायचं आहे जॉब भरतीसाठी तू आता उभं राहायचं आणि पोलीस मला नको होतं कारण स्पोर्ट्समध्ये रेल्वेसारखी फॅसिलिटी कुठल्याही खेळाडूला नाही असं मला तरी वाटतं रेल्वेमध्ये तुम्ही इंटर रेल्वे होते त्यात नॉर्दर्न साऊदर्न सेंट्रल वेस्टर्न सगळ्यांची एक इंटर मध्ये आलात सिल्वर ब्रॉन्ज किंवा गोल्ड गोल्ड तर तुम्हाला वर्षभर रजा तीनशे तीस दिवस ऑफिशियल लेटर येतं की तुम्ही घरी राहा काही करा कॉम्पिटिशनला या डायरेक्ट तर त्याच्यानंतर वर्षभर मी सोडून दिला आई बोलली आता तुला जॉब करायचं मी जिम मध्ये कामाला जायला लागलो कोचने मला बोलवलं की वेकन्सी आहे आणि आता कसं असतं आता जे वेकेन्सी असते तेव्हा एक कॉम्पिटिशन घेतात ते लोक जशी तुम्ही कॉम्पिटिशनला होता तशी ट्रायल तिकडे तुम्ही चांगले असाल तरच तुम्हाला जॉबला ते ते ना तेव्हा ते, ते नव्हतं मी वर्षभर व्यायाम केला नव्हता तर ते एक टी चांगलं आहे की तेव्हा नव्हतं आणि मी जॉबला लागलो आणि तिथे माझी खरी सुरुवात झाली आणि तिथून त्यानंतर हा एवढा मोठा प्रवास त्या प्रवासाविषयी आपण बोलणारच आहोत पण सर आपण थोडासा ब्रेक घेऊया थोडंसं थांबूया मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले घेऊया छोटीशी विश्रांती मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडल्यामध्ये मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहेत स्वतःच्या विचारांच्या स्वतःच्या परिस्थितीच्या पुढे गेलेले मनीष आडविलकर सर आ... तुम्ही कॉलेजपासून म्हणजे तिथले कॉम्पिटिशन जिंकायला लागलात रेल्वेत नोकरीला yes. लागलात पण त्यानंतर तुम्ही थांबला नाही तुम्ही मुंबई श्री महाराष्ट्र श्री मिस्टर इंडिया एकानंतर एक कॉम्पिटिशन जिंकत गेलात पण हा प्रवास काही सोपान असणार म्हणजे हे बोलताना मी जेवढं पटकन बोलून गेलो तेवढाच खडतर प्रवास तो असणार आहे किती डिफिकल्टीज आल्या कसं सामोरे गेलात कसा मार्ग काढला रेल्वेची जी सॅलरी होती ती फक्त स्टार्टिंगला पाच हजार होती अरे पाच हजारात डाएट करणं सगळं खूप म्हणजे खूप मुश्किल होतं माझ्यासाठी hmm. मग मा तेव्हा मी पार्ट टाइम कुठे पिक्चरच्या शूटिंगला जायचो पाठीमागे बंदूक घेऊन राहायचं ah. ते दिवसाचे हजार रुपये भेटले आठशे रुपये भेटले कधी मसाज करायचो विकेंडला ah. माझी आई बोलायची आता मसाज म्हणजे ही लेवल आता वर आहे म्हणजे ah. फिजिओथेरपिस्ट ah, पण ते मसाज करतात ah, पण तेव्हा ah, मसाज म्हणजे काय मालिशवाला आई बोलायची तुला मी एवढं शिकवलं आता तू रेल्वेत लागलास तू अजूनही मसाज करतोस मला ते व्हायचं की बाबा त्या मसाजच्या पैशातनं मला अंडीवाल्याचे पैसे दिले म्हणजे तेव्हा पण ती उधारी चालायची माझी अंडीवाल्याचे पैसे एक स्पर्धाला गेलो तिथे चौथा पाचवा लागलो तर भेटला पाचशे रुपये भेटले मग ते अंडीवाल्याची दिले ॲपलवाल्याची <laughs> दिले ॲपलवाल्याला सांगतो मी तुम्हाला माझ्या घराच्या बाजूला ॲपलवाला होता मित्रच होता पण त्याची उधारी वाढली की मी फिरवून जिमला जायचो मग जेव्हा <laughs> स्पर्धेला पैसे मिळायचे पाचशे हजार रुपये तेव्हा एवढ्या स्पर्धा नव्हत्या जशा आता स्पर्धा मग ती पैसे द्यायचो तसे पण हा खूप खर्चिक गेम असल्यामुळे तेव्हा स्पॉन्सर नव्हतं कोणच आणि स्पॉन्सरशिप कधी मिळते तुम्ही एखाद्या स्टेजला पोहोचलात बरोबर त्याच्या पुढची स्टेज ही स्पॉन्सरशिप झालं आता तुम्हाला आताची मुलं पहिल्यापासूनच स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप करतात शिवाय आता कितीतरी कंपन्या इंडॉस्टमेंट स्टडी घेतात बरोबर असं जे पीक टाईम असतो त्या वयातच ते सगळं भेटलं पाहिजे म्हणजे आता मी विचार जरी केला की मी वीस लाख खर्च करीन आणि मुंबई शिरीला खेळायला जाईन पण ते होणार नाही कारण एज फॅक्टर खूप मॅटर करतो स्टार्टिंगला असं वाटायचं मला की हे क्रिकेटर्स आहे ते पस्तीस वयात छत्तीस वयात का रिटायर होतात जेव्हा मी पस्तीस छत्तीस क्रॉस केलं तेव्हा मला कळलं की आपली शारीरिक क्षमता ही कमी 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 होत चालली आहे नॅचरल रेस्टिसोरॉन कमी होत चालला आहे एबिलिटी नाही आहे म्हणजे सकाळी व्यायाम के केला तर संध्याकाळी जायची ताकदच नाही बॉडी दुखत राहते खायला होत नाही आहे म्हणजे असं बॉईल खाणं म्हणजे एक ते मोठं टास्क आहे म्हणजे बॉडी बिल्डिंगमध्ये सगळ्यात कठीण काम हा डाएट आहे म्हणजे विदाउट सॉल्ट पाणी कमी प्यायचं कॉम्पिटिशनला उपास करायचे म्हणजे बॉडी बिल्डर तुम्ही स्टेजवर बघता त्याच्या अंगात जरा पण ताकद नसते कदाचित तुम्हाला माहिती असेल तो दिसायला मध्ये चांगला असेल पण तीन दिवस पाणी नाही पियला असणार म्हणजे ते सगळे बरोबर खूप मोठे टास्क आहेत आणि ह्याच्यात खूप सारे प्रोटोकॉल्स आहेत जर तुम्ही कुठेतरी चुकलात तर ते तुमचा मसल लॉस किंवा तुमचा प्लेसिंगमध्ये तुम्ही पाठी जाल म्हणजे एवढी तुम्ही घेतलेली मेहनत सगळी वाया सगळी वाया जाणार म्हणजे तुम्ही वर्षभर तो मसल मास वाढवला दहा किलो वाढवलं जर तुम्ही फास्टिंगमध्ये पाठी पुढे झालात तर तो दोन तीन दिवसात तुमचा पुरा डिप्लीट होऊन जाता तुम्ही बापरे असं आहे पण सर एवढ्या स्ट्रगल नंतर जेव्हा तुम्हाला ते टायटल मिळतं पुरस्कार मिळतो वाहवा होते हे जी नकत आपल्याला मदत करणारी माणसं असतात मग तो तुमचा अंडीवाला असेल किंवा तो सफरचंद त्याने तुमची उधारी त्यावेळेला ठेवून घेतली तर मग ज्यावेळेला तुम्ही जिंकता तेव्हा तुमच्या आजूबाजूला काय वातावरण असतं तुमच्या काय भावना असतात आणि घरच्यांना कसं वाटतं घरच्यांना तेव्हा पण नाही वाटत होतं की ही लेवल कधी येईल Hmm. कारण माझ्या आईची एक इच्छा होती नोकरी तर होतीच इच्छा बट ओबियस एक मध्यम वर्गीय मुलाचं एकच स्वप्न असतं चांगली नोकरी मिळ चांगली नोकरी मिळ आणि एक मुंबईत घर बरोबर तर आईचं माझ्या मुंबईत घर घेणं हे खूप होतं कारण स्वप्न होतं की घरात टॉयलेट बाथरूम असलेलं घर आणि मी कसं परेलमध्ये राहिल्यामुळे मी बोललो परेल सोडून मी कुठे जाणार माझ्या मित्र सगळे विरार विरार साईडला गेले पण <laughs> मी परेलमध्येच राहिलो आणि परेलमध्येच <laughs> पाच वर्षांनी स्वतःचा फ्लॅट घेतला वा वा त्यावेळेला आईच्या नेमका काय भावना होत्या आई मायासमोर नाही बोलत पण कोण घरी पाहुणे आले की त्यांना माझी खूप बावा करत असते <laughs> ते मी लपून ऐकत असतो ऐक पण ही जर ही सपोर्ट सिस्टम पण तेवढीच महत्त्वाची असते आपण yes. पुढे जाण्यासाठी yes. आणि त्यांनी प्रत्येक वेळेला तुम्हाला सपोर्ट केला असतो पण सर त्यावेळेला तुम्ही एक लक्ष ठरवलं होतं आता इथून पुढे कोणतं लक्ष आहे तुमच्यासमोर माझं लक्ष म्हणजे एक तर मी स्टार्ट केलं ना जेव्हा बॉडी बिल्डिंग तर त्याच्या अगोदर चार वर्षे मी मुंबईश्री बघायला जात होतो स्पर्धा तेव्हा शिवाजी मंदिर मध्ये स्पर्धा व्हायची आणि शिवाजी मंदिर मध्ये <laughs> मी बघितलं की बॉडी बिल्डिंग स्पर्धेला मुली बघायला यायच्या तसं हे नव्हतं पण मी ठरवलं होतं ह्या स्टेजवर जेव्हा मी चढीन तर ऍटलिस्ट मी सहा मध्ये येईन ना तेव्हाच मी स्पर्धा करणार वा तर पहिली स्पर्धा मी नाइन्टी फोरला केली नाईन्टी फोरला मी साठ किलो मध्ये सेक सेकंड आलो अच्छा तर तो, तो माझा स्टार्ट होता आणि एकदम बेसिक बॉडी होती नॉलेज पण नव्हतं फक्त हार्डवर्क आणि तिथून मी मुंबईशी जवळजवळ नऊ वर्ष गोल्ड झालो गोल्ड मेडल नऊ वर्ष मुंबईशी मारायची इच्छा होती पण मुंबईशी मला मिळाली नाही शेवटपर्यंत दोन हजार पाचची मुंबईशीचा किस्सा सांगतो तुम्हाला मुंबईशीला माझं वजन होतं एक्क्याऐंशी किलो माझा कोच जे होता तो कुठेतरी बाहेर गेला होता तर मला सजेशन भेटली नाही आणि मी असाच खेळलो आणि रनरअप राहिलो म्हणजे सेकंड आलो कारण एक्क्याऐंशी किलो वेट होतं माझं मी नेहमी सेव्हन्टीला खेळायचो तीन दिवसांनी महाराष्ट्रशी होती तीन दिवसात मी सात किलो वजन कमी केलं आणि ती महाराष्ट्राची मारली तीन दिवसात तीन दिवस म्हणजे दोन दोन तास रनिंग केलं वाळूमध्ये उन्हात झोपायचो आम्ही टायनिंग करायचो आणि कट डाऊन करून ती महाराष्ट्राची मारली त्यानंतर रेल्वे मिस्टर इंडिया झालो भरपूर टायटल्स मला भेटले त्यानंतर बापरे पण पन... सर थोडं आपण एंटरटेनमेंटकडे येऊया तुमचे yes. एवढे मोठे मोठे सुपरस्टार तुम्ही ज्यांना ट्रेन केलं आहे तर तुम्हाला असं कधी वाटलं नाही की इच्छा झाली नाही कारण हल्ली पियदार शरीर असते असली सिक्स पॅक्स असले तर तुम्हाला जरा कॅमेरासमोर प्राधान्य दिलं yes, जातं yes. तुम्हाला कधी असं वाटलं नाही की आपणसुद्धा जरा या क्षेत्रात गेलं पाहिजे तिथे पैसेही आहे तिथे प्रसिद्धी आहे आणि तशी मेहनत थोडी कमी आहे बरोबर तिथे काय कोणतरी गॉडफादर लागतो मला असं तरी वाटतं एवढा तो टॅलेंट पाहिजे आपला ॲक्टिंगचा बॉडी बिल्डरकडे तो टॅलेंट नसतो असं मला तरी वाटतं कारण बॉडी बिल्डिंगमधून असे ऍक्टर झालेले खूप कमी असतील आणि जे क्रेज आहे ते मे बी सलमान खाननेच चालू केलं जे सिक्स पॅक क्रेज होतं ते नाहीतर पहिल्याचे ॲक्टर बघा तुम्ही कोणी तसं बॉडीचं क्रेजच नव्हतं आता तर मीन्स सगळ्यांना बॉडी पाहिजे पण सर तुम्ही आता तुमच्या प्रवासाबद्दल सांगताय आता कितीतरी तरुण आपला कार्यक्रम बघत असतील बरोबर आत्ता कुठेतरी ट्रेनर किंवा फिटनेस गुरु ही कॉन्सेप्ट डेव्हलप व्हायला लागली आहे त्यावेळेला नव्हती बऱ्याच जणांना करायचं असतं पण घरच्यांना कन्व्हिन्स करता येत नाही बरोबर त्या सगळ्यांना किंवा त्यांच्या घरच्यांना या अनुषंगानं तुम्ही काय सांगाल बिल्डिंगमध्ये नाईन्टी फाय पर्सेंट जो मुलं आहेत ती मोस्टली कुठल्या जिममध्ये ट्रेनर आहेत कोण बाहेर पर्सनल ट्रेनिंग करतं बरोबर कोणी योगा आहे कोण पॅल्याटा शिकवत आहे तर बॉडी बिल्डिंग करून तुम्ही ते पैसे रिकवर नाही करू शकत म्हणजे प्राईज मनीमध्ये आजपर्यंत एक पण बॉडी बिल्डर असेल की त्याने ते पैसे रिकवर केले पैसे तुम्हाला कन्वर्ट करायचे तुमच्या फिटनेस नॉलेजने तुम्ही कुठल्या जिममध्ये कामाला जात आहे किंवा तुमच्या क्लायंट्सकडे तुम्ही स्वतःला अपग्रेड करा मध्ये बोलण्यामध्ये कोर्सेस असतात का असे खूप सारे कोर्सेस मी ज्या ब्रँड अम्बॅसेडर आहे आय एफ एस एका एक त्यात तीन महिन्याला दोनशे ट्रेनर्स बाहेर पडतात ऍज अ ट्रेनर म्हणून बापरे आणि इव्हन मी त्यांचे जे हेड आहेत पराग परलेकर मी त्यांना सांगतो की काही गरीब मुलं आहेत त्यांना मी सजेस्ट देतो यांना फ्री कोर्सेस करा कारण माझ्या लाईफमध्ये मला कोर्स करायचा होता मी करू शकलो नाही तेव्हा कारण तेव्हा कोर्सची फी पण पंधरा सोळा हजार रुपये होती तर ती परवडण्यासारखी नव्हती तशी कोणकोणती क्षेत्र तुम्हाला वाटतात जे अजून खुली व्हायला पाहिजे तुमच्यासाठी किंवा तिथे अशा लोकांना काम मिळू शकतं बरोबर एक तर हे रेल्वे स्पोर्ट्स तर आहेच बरोबर ते स्पोर्ट्सचं कसं आहे सर वयाची अट आहे सव्वीस तर सव्वीस वयात चांगला बॉडी बिल्डर होत नाही म्हणजे इतर स्पोर्ट्स तर वेगळे आहेत पण हा जो स्पोर्ट्स आहे ना मॅच्युरिटी यायला अठ्ठावीस एकोणतीस तीस वय लागतं इवन रेल्वेकडे आम्ही अर्ज पण केला की बॉडी बिल्डिंगचं जे आहे प्लेयर्सचं ते वय तुम्ही थो थोडं तीसपर्यंत करा पण ते नाही झालं कारण ते दिल्लीवरून रेकमेंडेशन आहे ना त्यामुळे ते नाही झालं पण बाकी आता ऑनलाईन ट्रेनिंग कोविडमध्ये कोविडच्या पहिलं मला ऑनलाईन ट्रेनिंगवर जरा पण विश्वास नव्हता हो <laughs> की माणूस समोर नाही आपण शिकवणार कसं शिकवणार बरोबर कोविडमध्ये मी ऑनलाईन ट्रेनिंग चालू केली इवन दिल्ली गाझियाबाद तिकडचे सगळे ट्रे चंदीगड इवन यू एसवरून पण माझी क्लायंट आहेत आणि आता म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग खूप सक्सेसफुल आहे माझे सगळे मित्र सौदीला सौदीमध्ये ट्रेनिंग करतात सौदीमध्ये ट्रेनिंग खूप महाग आहे त्यांना इंडियन ऑनलाईन ट्रेनिंग स्वस्त पडते हो वीस हजार रुपये बाराशे एक तास ते हे लोक गाडीत बसून पण आपले शिकवतात हो हे करा ते करा हे करा ऍक्च्युअली ते प्रॅक्टिकली मला वाटत नाही बरोबर आहे पण ठीक आहे आणि तो अर्निंग सोर्स सोर आहे आपण घेऊया छोटीशी विश्रांती तुम्ही कुठे जाऊ नका बघत राहा बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले घेऊया छोटीशी विश्रांती म्हणणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडल्यामध्ये मी रोहन गुजराणे आज आपल्यासोबत आहेत मुंबई श्री महाराष्ट्र श्री आणि मिस्टर इंडिया असलेले मनीष आडविलकर बॉलिवूडच्या सुपरस्टारकडे तुमची वर्णी कशी लागली तिथपर्यंत कसे पोचलात का हा योगायोग म्हणायला हवा हो। योगा योगायोगच माझ्या नशिबातच होतं ते बोलेन मी परेलला इंदर कुमार म्हणून ॲक्टर होता हां तो एका केमिस्टमध्ये आलेला तर केमिस्ट्रीवाला विचारलं मला इथे ट्रेनिंग घ्यायची आहे कोण चांगला बॉडी बिल्डर आहे का त्याने माझं नाव सांगितलं मी जिममध्ये तिकडेच व्यायाम करत होतो मला बोलला मला पण ट्रेनिंग घ्यायची आहे पण मला तू बँडारला शिकवायला येशील का मी बोलो मी परेलला राहतो मी बँडारला कसा येईन तो बोला मी राहतो वर्ष वेळेला मी हाफ वे येईन तू हाफ मला कुठे भेटायचं आहे तर मला बोला सलमान खान राहतो ना त्याच्या जिममध्ये आपल्याला जायचं आहे आपण तिकडे व्यायाम करायचं वा मी बोलो वा चालेल बोललो चांगली संधी चांगली संधी आहे त्याच्यावर एक दीड एक वर्ष तिकडे मी सलमान खानच्या मध्येच जायचो सलमान खान असायचा हाय अल्लो व्हायचं त्याला मी कोण आहे ते माहिती नव्हतं कारण मी कपडे लूज घालायचो असं वाटायचो नाही बॉडी बिल्डर तर एकदा मी माझे फोटोज तेव्हा अल्बम घेऊन म्हणजे ते मोबाईलचा नव्हता अल्बम घेऊन गेलो त्याने बघितलं त्यानंतर ते इंद्रकुमारची ट्रेनिंग सुटली त्या त्याचा ॲक्सिडेंट झाला मधून पडला होता तो तर त्याची ट्रेनिंग बंद केली आणि माझ्याकडे मोबाईल नव्हता सलमान खानने एकदा घरी फोन केला कोणाकडनं त्यांनी नंबर घेऊन मी आईच्या बाजूला बसलेलो आईने फोन उचलला मला मी मराठीमध्ये बोलला मी सलमान खान बोलतो आहे मला मनीषशी बोलायचं आहे तर मी आई मला बोलले असं असं मेलो कोणतरी मस्ती करतोय ठेव फोन तू आणि ठेवून दिला फोन त्यानंतर तीन दिवसांनी जिममध्ये त्याचा एक मित्र आहे तो आला मला की अरे भाई तुला फोन करतायत मी बोल काय बोलतोय त्यांचा काहीतरी काम आहे मी फोन केला आणि भेटायला गेलो मला बोलले भेटायला मला बोलले तू ट्रेनिंग करशील काय माझ्यावर माझी ट्रेनिंग घेशील काय बोल यस का नाही घेणार आणि ती सुवर्णसंधी चालू झाली आणि आज म्हणजे मला ट्रेनिंग द्यायला हे आत्ता पण मनापासून बॉडी बिल्डरलाच आवडतं जो असं वाटतं मला पुढे जाणार आहे त्याच्याकडनं मी काही कन्सल्टिंग काय काही चार्ज नाही घेत पण जे माझं नाव आहे आज मी कुठे पण गेलो की अनाऊन्स करतात सलमान खानचे ट्रेनर मी त्यांच्यावर रागवतो हो पण की बाबा मी महाराष्ट्रशी आहे अभिमान महाराष्ट्राला अवॉर्ड मिळाला आहे फिटनेस आयकॉन अवॉर्ड मिळाला ते बोला पण नाही लोकांना तेच क्रेज वाटतं आणि मला असं वाटतं त्या नावामुळेच मी आज खूप पुढे गेलो वा एक क्रेज आला <laughs> मी कत्रीना कैफला दोन वर्ष ट्रेन केले परत अर्जुन कपूर तो पण एक वर्ष माझ्यावर होता आता प्रतीक बब्बर ट्रेन करतोय वा तेव्हा जे माडे मोबाईल फोटोवाले नव्हते म्हणजे कॅमेरावाले त्यामुळे ते, ते आ, फोटो नाही काढू शकलो मी तुमच्या बॉडी बिल्डरचं डाएट कारण कॉम्पिटिशन जरी तुम्ही खेळत नसलात तुम्ही वर्कआउट जरी करत नसला तरी तुम्हाला डाएट मेंटेन करणं त्यासाठी वेगळं बजेट ठेवणं महत्त्वाचं असतं तर ह्या दोन गोष्टींविषयी सर तुम्ही काय तुम्ह सांगाल बॉडीबिल्डरचा डाएट आहे तो नॉर्मल पर्सन कधीच मॅच नाही करू शकत शकतो बॉडीबिल्डर सहा वेळा नॉनव्हेज त्यात काप्स काउंटिंग असतात मग मायक्रोन्यूटन वेगवेगळे सगळं मोजून मल्टीविटामिन विटॅमिन सी ई एल्कारटीन बायोटीन फॉलिक ॲसिड म्हणजे सगळं त्यासाठी खूप एक प्रशिक्षित चांगला कोच असला तरच तो तुम्हाला गाईड करू शकतो तुम्ही स्वतःच्या मनाने काही कराल दॅट मीन्स ते रॉंग होणंच आहे कारण आताची मुलं मी बघतो की त्यांना खूप फास्ट जायचं आहे एका वर्षात दोन वर्षात त्यासाठी खूप प्रमाणात मी माझा स्वतःचा सप्लिमेंट स्टोर आहे मास सप्लिमेंट, सप्लिमेंट स्टोर मनीष शाडुल्कर सप्लिमेंट स्टोर कितीतरी मुलं येतात आणि तो नाच सप्लिमेंट घेतात ज्याची गरज नाहीये आमच्या इथे सप्लिमेंटच नव्हते बरोबर सप्लिमेंट हे फक्त ऍड ऑन आहे माझा सप्लिमेंटचा बिजनेस आहे सप्लिमे पण ते तुम्ही जास्त प्रमाणात घेताय ते रॉंग आहे जे इशेन्शियल आहे तेच घेतलं पाहिजे ना एका महत्वाच्या प्रश्नाकडे मी येतो परेलश्री ही कॉम्पिटिशन तुम्ही सुरू केलीत येस काय विचार होता मनात असं आधीपासून ठरवलं होतं का करायचं की ते योगायोग परेल येईल पहिली मी आरेम्बट श्री भरवायचो अच्छा त्याच्यानंतर मी बोललो आपल्या एरियाची परेलशी भरवया परेलशी भरवता भरवता असं झालं की एरिया रिस्ट्रिक्टेड आपण ठेवूया पुर्या म्हणजे मुंबईसाठी अच्छा आणि मला असं होतं की बॉडी बिल्डर जो येईल तो सॉलिड त्याला प्राईज आपण देऊया वेगवेगळे मी पहिल्या वर्षीपासून बुलेट ठेवलेली म्हणजे फर्स्ट येणार त्या बॉडी बिल्डरचं एक तर हे असतं बुलेट स्वप्नच असतं मला वाटतं मॅक्सिमम जे जिमला जाणार असते त्याचं स्वप्न असतं बुलेट बुलेट तर मी ती बुलेट ठेवली की फर्स्ट येणार त्याला बुलेट आणि ओवरऑल टॉप टेन काढतो प्रत्येकाला पन्नास हजार फॉर्टी फाय थाउजंड फोर्टी थाउजंड थर्टी फाय थाऊजंड शिवाय इत कित्येक कंपन्यांचे वेगवेगळे गिफ्ट्स त्यांना गिफ्ट हॅम्पर म्हणजे एक बॉडी बिल्डर जाताना दहा बॅगा घेऊन जातो वाव तर ते माझी इच्छा होती की आणि जो हरतो त्याला पण आम्ही काही ना काही गिफ्ट देतो असं नाही की जो हरला त्याला बाबा जा बाबा असं नाही त्याला काही ना काही गिफ्ट असतं आमच्याकडनं मनीष सर तर आपल्या गप्पा थांबूच नाहीत कारण हा एवढा इंटरेस्टिंग आणि एवढा मोठा विषय एवढं नॉलेज तुमच्याकडनं घेऊन फिटनेस हे असं मी कंटिन्यू तीन दिवस जरी बोलेन ना तरी ते कमी पडेल आपल्याला वेळ पण आपल्याला वेळच्या मर्यादा आहेत आपल्याला थांबावं लागतंय मला असं वाटतं की आपण ह्या अर्ध्या तासाच्या वेळेत मॅक्झिमम गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तुमचा प्रवास एवढ्या कमी वेळात तुम्ही आमच्यासमोर उलगडून ठेवला त्यासाठी तुमचे खूप आभार तुमच्या माझ्याकडनं काही हेल्प हवी असेल पुऱ्या महाराष्ट्रात कोण होतकरू खेळाडूंना तर माझ्या इन्स्टा अकाउंटवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझं मास्कचं पण अकाउंट आहे टीम टीम मास ऑफिशियल त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता मी तुम्हाला स्वतः फोन करीन आणि तुमची हेल्प करीन क्या बात आहे मी खात्रीपूर्वक सांगतो सर आपला आपला कार्यक्रम महाराष्ट्रात खूप लोक बघतात जिथं जिथं हा कार्यक्रम पोहोचणार आहे तिथून तिथून आता लोक स्वतः सहाद्रीवाणीचा फॅ फॅन आहे कारण पहिल्यापासून महाभारत रामायण म्हणजे फर्स्ट टाईम मी हा स्टुडिओ बघितला खूप इम्प्रेस झालो वा वा सरे आमचं भाग्य की तुमच्या <laughs> की मोठी पर्सनॅलिटी इथे आली आणि तुम्ही तुमचा प्रवास आम्हा सगळ्यांसमोर उलगडून ठेवलात आणि सर आमच्या पूर्ण टीमकडून तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद तुम्ह थँक्यू आणि तुमच्या नजरे तुमच्या आजूबाजूला असे कलाकार असतील जे विचारांच्या पलीकडे गेले आहेत तर आमच्याशी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आहे आमचा मेल आय डी आहे बियॉन्ड थॉट्स ट्वेंटी ट्वेंटी वन ॲट जीमेल डॉट कॉम आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन वन थ्री सेवन फाईव्ह टू टू फोर फाईव्ह सेवन त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंट सुद्धा आहे जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा अहो इतरांसोबत शेअर सुद्धा करा आणि आमचं चॅनल दूरदर्शन सह्याद्री सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजसाठी आपण इथेच थांबतो पण आपण पन पुन्हा भेटणार आहोत याच विचार मंचावर जसं नाव आहे बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले तोवर पाहत राहा दूरदर्शन सह्याद्री धन्यवाद